मंत्रिमंडळाचा विस्तार राज्यामध्ये रखडलेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। आज आणि उद्या असे दोन दिवस शिंदे आणि फडणवीस दिल्लीमध्ये असतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये पोहोचलेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात दिल्लीला पोहोचतात। दोन दिवसांमध्ये दोन सरकारी बैठकांना उपस्थिती हा खरं तर प्रमुख अजेंडा असला तरी या दौऱ्यामध्ये नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह दिसतात। भाजपची यादी मंत्रिमंडळाची निश्चित झालेली असून दिल्ली दौऱ्यामध्ये त्यावर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती आहे। तर शिंदे गटाच्या यादीबद्दल सुद्धा अनेक चर्चा आहे। या सगळ्या संदर्भातली अपडेट अक्षय भाटकर आपल्याला देतात। अक्षय, उपमुख्यमंत्री थोड्या वेळापूर्वीच पोहोचलेले आहेत मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये, सॉरी दिल्लीमध्ये पोहोचल्याच्या नंतर ते सध्या तरी महाराष्ट्र सदनामध्ये गेलेले नाहीये। ते कोणत्या तरी हॉटेलवर थांबतील अशी शक्यता आहे किंवा काही भेटीगाठी त्यांच्या करायच्या असतील त्याच्यासाठी ते गेलेले आहेत। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात दिल्लीला पोहोचणार आहेत। त्यांच्यासाठी सगळा ताफा सध्या वाट बघतो आहे, ते थेट महाराष्ट्र सदनात जातील अशी शक्यता आहे। आज संध्याकाळी जी बैठक होणार आहे 4:30 वाजता ही बैठक महत्वाची मानली जाते आहे। मात्र महाराष्ट्राच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे तर त्या बैठकीनंतर हे दोन्ही नेते कोणाला भेटतायत किंवा काय या दोघांमध्ये चर्चा होते, या दोघांमध्ये मीटिंग होते का, हे महाराष्ट्रासाठी महत्वाचं आहे। कारण त्याच्यावरूनच महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार हा अवलंबून आहे। त्याचबरोबर ज्या काही न्यायालयीन लढाया सुरू आहेत त्यासाठी देखील या दोघांच्या भेटीगाठी ह्या महत्वाच्या ठरू शकतील। आणि म्हणूनच आज ही जी 4:30 वाजताची बैठक आहे त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवून आहोत आपण सगळे। आणि त्याच्यानंतरच नक्की होईल की आज संध्याकाळी जर ते पुन्हा अमित शहांना भेटले किंवा भाजपच्या पक्षश्रेष्ठींना भेटले तर मात्र त्यातून काही निर्णय अपेक्षित आहेत। देवेंद्र फडणवीस देखील काही पक्षश्रेष्ठींना भेटायची शक्यता आहे। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत, आज रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणासाठी काही मोठे निर्णय हे अपेक्षित आहेत। उद्या देखील काही बैठका आहेत, मात्र ज्या प्रशासकीय बैठका आहेत त्या बाजूला ठेवल्या तर राजकीय बैठकांकडे सगळ्यात जास्त लक्ष सध्या ठेवावं लागणार आहे। कवी, धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।